नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहुयाच्या काही ठळक घडामोडी. मुंबई भेंडी बाजारातील हुसेनीवाला इमारत दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू तर 13 अधिक जखमी. मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत तर जखमींवर होणार सरकारी खर्चानं उपचार. अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सरकारला रामराम. खासदार राजू शेट्टींचा सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घोषित. राज्यभरात 7 दिवसांच्या बाप्पाचे गौरीसह विसर्जन. मुंबईतील चौपाट्यांसह कृत्रिम तलावांमध्ये बाप्पाला भावपूर्ण निरोप. गोवंडीतील सुरेश मित्र मंडळाने गणेशोत्सवादरम्यान साकारला लंका दहनाचा देखावा. समाजातील वाईट प्रथा नष्ट करण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न. आणि नवी मुंबई नेरूळच्या जनसेवा गणेशोत्सवाच्या बाप्पाला भक्तांची गर्दी. चांदीच्या गणरायाचे विलोभनीय आणि मनमोहक रूप. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावं या मागणीकरिता मालेगावमध्ये धनगर बांधवांनी मोर्चा काढला. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचाही निषेध करण्यात आला. वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यात धनगर समाजाने लढा उभारलाय. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे ही प्रमुख मागणी घेऊन मालेगाव तालुक्यातील धनगर समाजाने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्याचा जाहीर निषेध केलाय. धनगर समाजाच्या मागण्या त्वरित मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सकल धनगर बांधवांनी तहसीलदारांना निवेदनातून दिलाय. राज्यात धनगर समाजावर नेहमीच अन्याय होताना दिसतात. देशात अनेक शहर, विद्यापीठ, पूल, रस्ते, चौक, रेल्वे स्टेशन या वास्तूंना महापुरुषांचे नाव दिले जाते. पण जेव्हा धनगर समाजाने सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी केली तेव्हा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जातीय तेढ निर्माण होण्याचे बेताल वक्तव्य केले. शिक्षण मंत्र्यांच्या याच वक्तव्याचा धनगर समाजाने तीव्र निषेध व्यक्त केलाय. आजपर्यंत इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात प्रत्येक वेळेस महापुरुषाचे नाव देण्यात आलेलं आहे, परंतु आज धनगर समाजाचा मुद्दा आला की यांना जातीय तेढ निर्माण व्हायची भीती वाटते. परंतु आम्ही सर्व समाजाचा आदर करतो, परंतु आम्हाला आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव सोलापूर विद्यापीठाला द्यावे ही आमची सरकारला नम्र विनंती आहे. एवढे करून जर ते ऐकत नसतील तर आम्हाला आमच्या परीनं आंदोलन करता येते. आणि ते केल्याच्या नंतर जर शासनाचा काही नुकसान झालं तर याची जिम्मेदारी सर्वस्वी शासनाची राहील, याची शासनानं नोंद घ्यावी. वाशिमहून विनोद तायडे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.